ज्या पद्धतीने एक अफवा पसरवण्यात आलेला आहे की पवार साहेबांचा कुठेतरी मोदी साहेबांशी टेलिफोनवर संवाद झालेला आहे, ही कोरी अफवा आहे. कुठेतरी भाजप अफवा पसरून राजकारण करते त्याच्या ताज्या उदाहरण आता हे समोर आलेलं आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जे कौल जनतेने दिलेलं आहे ते कौल आम्हाला विरोधी पक्षात बसण्यासाठी दिलेलं आहे, ती जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत. एकंदरीत